पण जे 43 तालुके आहेत ते सर्वच्या सर्व कृषी मंडळ जे आहेत ते या पीक विमामध्ये तर बसलेच आहेत, पण एकूण दुष्काळाच्या मदती देखील बसलेले आहेत 43 तालुके. यामध्ये पुण्यातले जवळपास 7 तालुके आहेत, त्याबरोबर नगर, औरंगाबाद, जालना, खान्देशातले 40 असे अनेक तालुके जे आहेत ते या ठिकाणी आहेत. पाऊस जो आहे तो अनेक तालुक्यांमध्ये कमी पडलाय, पण त्यापेक्षा पण दुष्काळी परिस्थिती जी आहे ती 43 तालुक्यांमध्ये उद्भवणार आहे. त्यामुळे पाणी टंचाई, चारा टंचाई या सगळ्यांवर एकूण राज्य सरकारने मदतीसाठी एक उपाययोजना जी आहे ते सुरू करायला घेतलेली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत राज्यामध्ये असलेल्या दुष्काळाची परिस्थिती याचा आढावा जो आहे तो या ठिकाणी घेण्यात आला, आणि राज्यामध्ये जवळपास 43 तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यासंदर्भातली एकूण जी हालचाल आहे त्याची संपूर्ण चाचपणी जी आहे ती आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ठिकाणी करण्यात आली. राज्यामध्ये साधारणतः 43 तालुक्यांमध्ये सरासरी 50% कमी आणेवारी आहे. त्याचबरोबर इतर ज्या निकष केंद्र सरकारचे आहेत ट्रिगर 2 च्या संदर्भातले, ते म्हणजे 0 ते 6 एकूण जी विहिरीची पाण्याची पातळी असायला पाहिजे तो देखील या ठिकाणी आहे. चाऱ्याचा प्रश्न आहे. त्याचबरोबर सर्वात मोठा म्हणजे 25 दिवसापेक्षा अधिकचा सलगचा पावसाचा खंड, हे अनेक निकष जे केंद्र सरकारचे या ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात लावण्यात आलेले आहे. त्या निकषांची संपूर्ण एकूण आकडेवारी जी आहे ती संपूर्णपणे या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आली. त्यामध्ये पाणी टंचाईचा देखील प्रश्न जो आहे तो या तालुक्यांमध्ये मोठा आणि गंभीर झाला. त्या ठिकाणी टँकर कशा पद्धतीने लावायचे आणि किती लावायचे याचा देखील आढावा जो आहे तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आणि हे 43 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून साधारणतः पुढच्या आठवड्यामध्ये किंवा त्या पुढच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी राज्य सरकार जे आहे ते जाहीर करेल. आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये पीक विम्याच्या संदर्भातले जे नुकसान अनेक तालुक्यांमध्ये झालेलं आहे, विशेषतः तालुक्यांपेक्षा अनेक जे कृषी मंडळ आहेत त्या कृषी मंडळांचे आधार जो आहे तो या ठिकाणी घेण्यात आला. त्यामुळे काही तालुक्यांमधले काही कृषी मंडळ जे आहेत ते पीक विमामध्ये या ठिकाणी बसले, पण जे 43 तालुके आहेत ते सर्वच्या सर्व कृषी मंडळ जे आहेत ते या पीक विमामध्ये तर बसलेच आहेत, पण एकूण दुष्काळाच्या मदती देखील बसलेले आहेत. त्यामुळे या 43 तालुक्यांमध्ये लवकरच दुष्काळ होईल आणि दिवाळीच्या आधी दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासंदर्भातचा निर्णय जो आहे तो राज्य सरकार या ठिकाणी घेणार आहे. कारण एकूण पीक विमासाठी जो परतावा राज्य सरकारला पीक विमा कंपन्यांना द्यायचा आहे तो देखील या ठिकाणी लवकरच दिला जाईल, जेणेकरून दिवाळीमध्ये पीक विम्याचे सर्व पैसे जे आहेत ते या ठिकाणी 25% अग्रिम रक्कम जी या ठिकाणी देण्याची निर्णय जो आहे तो देखील या ठिकाणी होऊ शकतो. पण सर्वात महत्वाचं म्हणजे 43 तालुके, यामध्ये पुण्यातले जवळपास 7 तालुके आहेत, त्याबरोबर नगर, औरंगाबाद, जालना, खान्देशातले 40 असे अनेक तालुके जे आहेत ते या ठिकाणी आहेत. फक्त कोकणाचा यामध्ये समावेश जो आहे तो झालेला नाहीये, कारण कोकणाचे आपण जर पाहिलं तर सर्वच्या सर्व तालुक्यांमध्ये 50% अधिक पाऊस जो आहे तो या ठिकाणी आहे, आणि 50% अधिकची सरासरी पीक आणेवारीची सरासरी जी आहे ती या तालुक्यांमध्ये असल्यामुळे कोकणातला कुठलाही तालुका जो आहे दुष्काळच्या संज्ञेमध्ये या ठिकाणी बसले नाहीये. राज्य सरकारने या ठिकाणी निर्णय असा घेतलाय की या दुष्काळी 43 तालुक्यांची जी यादी आहे ती केंद्र सरकारला या ठिकाणी पाठवायची, आणि त्यानंतर केंद्र सरकार या दुष्काळाच्या संदर्भात काय मदत करेल त्यापेक्षा देखील राज्य सरकार स्वतःच्या पैशांमधून दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय जो आहे तो या लवकरात लवकर म्हणजे पुढच्या 1-1.5 आठवड्यात होऊ शकतो, आणि शेतकऱ्यांना जी मदत आहे ती मिळू शकतो. आपण जर पाहिलं तर साधारणतः 2018 राज्यामध्ये अभूतपूर्व दुष्काळ पडला होता. साधारणतः 106 तालुके त्यावेळी दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले होते, आणि त्यावेळी देखील मोठी मदत जी आहे ती राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून या ठिकाणी देण्यात आली होती. पण या सर्व परिस्थितीमध्ये यंदा पावसाचा दुष्काळ अनेक पाऊस जो आहे तो अनेक तालुक्यांमध्ये कमी पडलाय, पण त्यापेक्षा पण दुष्काळी परिस्थिती जी आहे ती 43 तालुक्यांमध्ये उद्भवणार आहे. त्यामुळे पाणी टंचाई, चारा टंचाई या सगळ्यांवर एकूण राज्य सरकारने मदतीसाठी एक उपाययोजना जी आहे ते सुरू करायला घेतलेली आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे दुष्काळग्रस्त तालुके जे आहेत ते जाहीर झाले तर त्यांना तातडीची मदत जी आहे ती दिवाळी मध्ये किंवा दिवाळीपूर्वी जी आहे ती या ठिकाणी राज्य सरकार देण्याची शक्यता आहे. हे आपण जर पाहिलं तर दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पुणे, त्याचबरोबर मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश आणि विदर्भातल्या काही तालुक्यांचा जो आहे तो यामध्ये समावेश आहे. कोकणाचा समावेश जो आहे तो दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये या ठिकाणी करण्यात आलेला नाहीये, कारण कोकणातल्या सर्वच्या सर्व तालुक्यांमध्ये 50% जास्त आणेवारी आहे, आणि त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण देखील जवळपास 50-70% पाऊस जो आहे तो कोकणातल्या सर्व तालुक्यांमध्ये या ठिकाणी झाल्याचं
पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोकण वगळता राज्यातल्या इतर वेगवेगळ्या विभागांमधल्या 43 तालुक्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलाय. त्यामध्ये पुण्यातल्या सर्वाधिक 7 तालुक्यांचा समावेश जो आहे तो या ठिकाणी आहे. त्यानंतर जालना आहे, संभाजीनगर आहे, अहमदनगर आहे, खान्देशातल्या काही तालुके म्हणजे चाळीसगाव तालुका आहे, असे अनेक तालुके जे आहेत ते विदर्भातले काही तालुके आहेत. या तालुक्यांचा समावेश जो आहे तो या ठिकाणी केला गेला आहे आणि या 43 तालुक्यांमध्ये लवकरात लवकर दुष्काळ जाहीर होईल अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते.